माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला. छगन भुजबळांच्या बाबतीत सरकार सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप समर्थकांनी केला. शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यानं CBSच्या चौकात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. समता परिषदेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. नांदगावच्या तहसील कार्यालयावर भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन करत शक्ती प्रदर्शन केलं. भुजबळांची तातडीनं सुटका करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. ईडीकडे असलेल्या मनी लॉन्ड्रिंग केसेस संदर्भात जामिनासाठी असलेलं कलम 45 रद्द होऊनही भुजबळांना जामीन का मिळत नाही हा प्रश्न समर्थकांना सतावत असल्यानं सरकारच्या विरोधात निषेध म्हणून भुजबळ समर्थकांकडून भुजबळांच्याच मतदारसंघातील येवला तहसील कार्यालयासमोर धरणं धरत सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात येवला लासलगाव मतदारसंघातील सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तर जालना जिल्ह्यामधल्या भोकरदन इथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भुजबळ समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.